अजित पवारांनी शपथ घेतल्याने शिंदेगट आउट होण्याची शंका राऊतांनी वर्तवली आहे. शरद पवारांच्या शपथविधी माफ करा अजित पवारांच्या शपथविधीवेळी शिंदेचं तोंड बघण्यासारखं होतं. या बंडाची माहिती मला या आधीच लागलेली होती, मात्र पक्षफोडीचं राजकारण सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे हे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहत नाहीत आणि त्यांचे आमदार हे अपात्र ठरतील हे आजच्या शपथविधीनं स्पष्ट झालेलं आहे. माझं पवारसाहेबांशी सकाळी बोलणं झालं या विषयावर. ते खंबीर आहेत, त्यांनी चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा झालेली आहे. पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील, काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, आम्ही सगळे खंबीरपणे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आधीसुद्धा अजित पवारांच्या बाबतीत हा प्रकार झालेला आहे. लोक म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला. मला असं वाटत नाही, कारण गेल्या काही दिवसापासून या हालचाली सुरू होत्या. जसं एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हालचालींची आम्हाला पूर्ण कल्पना होती की काहीतरी घडतंय, काहीतरी घडवलं जाईल. हे उद्धवजीने जो ट्वीट भी किया है, बहुत कम शब्दों में अपनी एक बात उन्होंने ऐसी बोली है कि जाइए जहां पर आप हैं पैर से ठीक रहिए. हाँ, ठीक रहिए, पैर से रहिए, देखेंगे कितने दिन रहते. अभी आज ही देखो एकनाथ शिंदे का चेहरा आपने देखा, जब अजित पवार और उनके लोग शपथ ले रहे थे तो उनका चेहरा आप ऑब्जर्व करो. अजित पवार का इंडक्शन इन कैबिनेट का मतलब है एकनाथ शिंदे जा रहे हैं. अब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नहीं रहेंगे.